नमस्कार महाराष्ट्र नमस्कार मंडई काय सगळे तयार झालेले आहात ना कशाच्या काय स्वतःच्या विचारांच्या पलीकडे जाण्यासाठी हो ना चला तर मग मी गुजर तुमचं स्वागत करतो आहे बियॉन्ड थॉट्स विचारांच्या मध्ये मित्रांनो महान ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटल यांनी म्हटलेलं आहे स्वतःला शोधणं स्वतःला जाणून घेणं ही शहाणपणाची सुरुवात असते अहो कोणत्याही कलाकाराला स्वतःचा शोध घ्यावाच लागतो त्याशिवाय कला सापडत नाही त्यामुळे कलाकार हा नाविन्यतेचा ध्यास घेऊनच जगत असतो असाच नाविन्यतेचा ध्यास असणाऱ्या तरुणांना आपण आपल्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले या कार्यक्रमामध्ये नेहमी बोलवत असतो मंडई महाराष्ट्रात किंवा आपल्या मराठी भाषेत विनोद अभिव्यक्तीची विविध रूपं आढळून येतात अहो मराठीला विनोदाची समृद्ध परंपरा आहे विडंबन विरूपिकासारखे प्रकार जनसामान्यांमध्ये रुजलेले आहेत आज याच विनोद अभिव्यक्तींचा स्टँडअप कॉमेडी हा प्रकार लोकांमध्ये प्रसिद्ध आहे ह्या प्रकाराच्या अभिव्यक्तीसाठी नाविन्याची गरज असतेच तर अशाच नाविण्यानी संपृक्त अशा पाहुण्यांकडून त्यांच्या ठाई असणाऱ्या विविध कलागुणांची माहिती आज आपण करून घेणार आहोत चला तर मंडई आजच्या तरुणांच्या अभिव्यक्तीचा शोध घेऊया त्यांच्या विचारांपलीकडल्या अभिव्यक्तीचा आपल्या पाहुण्यांना इथं बोलवण्याआधी पाहूया छोटीशी ध्वनिचित्रफित मित्रांनो स्टँडअप कॉमेडी ह्या प्रकारात कलाकार हा एकट्याच स्टेजवर उभा असतो तो, तो विनोदी चुटकुले एक वाक्य गोष्टी गाणी नकला कथाकथन अशा विविध गोष्टींचा वापर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो आपले परमप्रिय पु ल देशपांडे यांनी सुद्धा अशाच प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेचं मनोरंजन करून आनंद प्राप्त करून दिला होता आज त्यांचेच अनेक शिलेदार आपल्या अभिव्यक्तीतून मराठी मनाला आनंदित करत आहेत एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलींना त्यांची कला अभिव्यक्ती दाखवण्यासाठी संघर्ष करावा लागतो मुलींनी विनोद करू नये ते प्रदर्शित करू नयेत अशी समाजभावना असायची मात्र आता हे चित्र बदलते तरी स्टँडअप कॉमेडीमध्ये मुलींची संख्या तुलनेनं कमीच आहे आपल्या आजच्या पाहुण्या या मराठीत स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या मोजक्या मुलींपैकी एक आहेत त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायला तुम्हीसुद्धा उत्सुक झाला असालच चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचं नेहा ठोंबरे यांचं नेहा प्लीज वेलकम हॅलो 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 नमस्कार हाय थँक्यू नेहा तुझं खूप स्वागत आमच्या या विचार मंचावर त्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले थँक्यू थँक्यू सो मच नेहा का वाटलं तुला असं की आपण ह्या क्षेत्रात व्हायला हवं किंवा आपण कॉमेडीच्या क्षेत्रात यायला हवं विनोदाचं अंग आधीपासून तुझ्याकडे होतं का तू आधीपासून जोक्स मारणं म्हण मित्रमैत्रिणींमध्ये त्यांच्यासाठी एक एंटरटेनर म्हणून तू आधीपासून होतीस का म्हणजे मला माहित नव्हतं आधी मी बोलायचे आणि त्याच्यावर लोक हसायचे पण मी विनोदी आहे की नाही हे मला माहिती नव्हतं म्हणजे असं काही कोणी सांगितलं नाही की अरे तू छान कॉमेडी करते हाँ. हे करिअर असू शकतं हे मला माहिती नव्हतं पण असं व्हायचं की मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये थोडी फेमस होती मी की हसवते ही म्हणजे दे युज टू लाईक माय कंपनी तर असं होतं आधीपासनं पण मला माहिती हो नव्हतं की हे करिअर होऊ शकतं पड़ म्हणून पण मग तुला कधी असं वाटलं की का कुठल्या तरी मित्रमैत्रिणींनीच तुला सांगितलं किंवा तुला कधी असं जाणवलं की अरे ह्याच्यात मी करिअर पण करू शकते किंवा मी आ, असे व्हिडिओज म्हण किंवा ह्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू शकते असं तुला कधी वाटलं मला तर फार लेट वाटलं तसं पण झालं असं की नागपूरमध्ये मी असते आणि तिथे रेडिओ मिर्चीनी एक ओपन ची स्पर्धा घेतली होती आणि झालं असं की त्या स्पर्धेमध्ये नागपूरचे सगळे नामवंत कलाकार तिथे पार्टिसिपेट करायला आले होते म्हणजे रॅपर्स झाले पोयट झाले तर रॅप असा कलाकृती कला आहे की लोकांना खूप रुचते ती लाईक पीपल वाईब हु पण मग मी वराडी भाषेमध्ये एक थोडस सादर केलं पण ते इतकं छान तिथे परफॉर्म झालं की माय मी जिंकली ती कॉम्पिटिशन रेडिओ मिरचीची तर मला मला थोडस असं वाटलं की अरे हे लोकांना आवडतंय आपण जे बोलतोय वराडी भाषेमध्ये अशी भाषा ज्याला लोक दुधकारतात की नाही ही प्रमाण भाषा नाहीये या भाषेमध्ये नाटक होऊ शकत नाही ह्या भाषेमध्ये बाकी काही होऊ शकत नाही पण अशा भाषेमध्ये जेव्हा मी काही करते लोकांना आवडते सो मग मी त्यामध्ये अजून काम करायला लागली अशी सुरुवात झाली पण नेहा तुझ्या बालपणाबद्दल घ्यायला सगळ्यांना आवडेल कारण मगासपासून मी हो। प्रेक्षकांना सांगतोय की तू शेतकरी कुटुंबात सांगतो बालपणाबद्दल सांग ना, ना yes. बाल नाम हो तर मी माझं जे गाव आहे त्याचं नाव आहे पुलगाव आणि हे वर्धा जिल्हा आणि अमरावती जिल्हा याच्या अगदी बॉर्डरवर गाव आहे तर बालपणीपासून मी गावात राहिलेली आहे त्यामुळे शेतीची आधीपासून एक आवड म्हणूया किंवा एक संवेदना आहे शेतकरी लोकांसाठी किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्ससाठी आणि मग पुढे मी माझ्या गावातनं पहिली इंजिनियर आहे जी पुण्याहून मी इंजिनिअरिंग केलं मग मी मुंबईला गेली तिथे एमटेक केलं सो so, म्हणजे आतमध्ये संवेदनशीलता नेहमी होतीच की हे असं का शेतकऱ्यांसोबत होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ह्या प्रॉब्लेम्सला ला आपण विनोदी पद्धतीने मांडू शकतो का कारण असं काहीतरी माध्यम हवंय जे लोक ऐकतील जे आजचे युवक पसंत करतील त्यामुळे मला असं वाटलं की आपण असं काहीतरी करावं की हे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा एका गावात मांडून येऊन जेव्हा आपण शहरात जातो तेव्हा जो आपल्यासोबत भेदभाव होतो किंवा भाषेमुळे जे आपण धुतकारले जातो हे कुठे ना कुठे कोणीतरी बोललं पाहिजे आणि अशा शैलीत बोललं पाहिजे की लोकांनाही ते आवडलं पाहिजे तेव्हाच तो मेसेज हा तेव्हाच तो मेसेज मोठ्या पद्धतीत जाईल तर तसंच मी केलं की मी सोशल मेसेजेस मांडायला लागली विनोदी पद्धतीने तर ते लोकांना खूप रुजलं आणि मग लॉकडाऊन मध्ये माझे व्हिडिओज फार व्हायरल झाले आणि मग असं सगळं होत गेलं पण कला क्षेत्रात येण्यासाठी किंवा तू आता हे व्हिडिओज जेव्हा बनवायला लागले शूट करायला लागलीस त्यावेळेला घरच्यांच्या काय रिॲक्शन होतं त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या ते किती सपोर्ट करत होते नाही नाही सपोर्ट तर नव्हते करत कारण कसं आहे की आज एक गावाखेड्यांमध्ये कारण आमच्या आजूबाजूला रोल मॉडेल नसतात आमच्या आजूबाजूचं पर्यंत कधी कोणी फिल्म इंडस्ट्री मध्ये नसतंच तर असं वाटतं की फ्रेमवर दिसणारे लोक म्हणजे वेगळे ते तिथलेच असावेत ते आपल्या भागातले नाहीच किंवा एका गरीब साधारण कुटुंबामधलं कोणी ऍक्टर होण्याचं स्वप्न म्हणजे बोलतच नाही तर होणार कुठून त्यामुळे आई वडिलांना दोष देऊ शकत नाही कारण त्यांनी ते कधी पाहिलंच नव्हतं तर ते त्यांच्या मनात भीती खूप होती की अरे ही मुंबईत गेली गेलीच्याशी काही झालं तर काय होईल आणि मी अभ्यासात ही हुशार होती तर त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की अभ्यासात हुशार आहे ना मग तू अभ्यासात काहीतरी कर सो घरून तसा सपोर्ट नव्हता पण मी पण त्यांचीच मुलगी होती त्यामुळे मी पण काही सोडलं नाही मी त्यांच्यासाठी अभ्यासही चांगला केला आणि स्वतःसाठी मी कला क्षेत्रामध्येही ट्राय करत गेली सो मी नाईन टू फाईव्ह जॉब करायची आणि पाच नंतर स्वतःला वेळ द्यायची तर मी नाटकांमध्ये कामं केली फिल्म्समध्ये कामं केली आणि हे ओपन माईक्स आणि कॉमेडी ह्या सगळ्यांना एक्सप्लोअर करत गेली सो नंतर नंतर जेव्हा मला चांगल्या प्लॅटफॉर्म मधनं हा प्रसिद्धी मिळाली बोलावणं आलं तेव्हा त्यांना वाटलं की अरे हे काय करत आहे हे लोक का असे करतात कारण त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नाहीये आणि मी व्हायरल झाली होती त्यामुळे लोकांचे फोन यायचे आणि मी कॅरेक्टर माझ्या आईचं घेते यू कॅन सी हिअर तर ते म्हणायचे माझ्या पप्पांना की अरे वहिनी मस्त नाटक करून राहिली आम्ही पाहिलं कुशार पाल काय करून राहिली वहिनी तर घरात स्वयंपाक करून राहिली पण <laughs> लॉकडाऊनचा तो पिरियड होता तेव्हा मग त्यांना सांगावं लागलं की ही ही मीच आहे आणि मी असं बनवलं तर मी पहिल्यांदा दाखवलं तर मला खूप भीती वाटली की काय म्हणतील हे त्यांच्याच गोष्टी होत्या ते खूप हसायला लागले कारण माझ्या आईवडलांचे जे गोष्टी होत्या ते त्याच्यामध्ये मांडायला लागली माझ्या दृष्टिकोनातनं तर त्यांनी ते पॉझिटिव्हली घेतलं आणि आता तर काही नाही म्हणत जे करायचं कर <laughs> पण नेहा तुझा युट्यूब चॅनल आहे हो, हो. त्या युट्यूब चॅनलचं नाव का चारे चारे काय आणि हे आर्ट आणि ऍक्टिव्हिजम नेमकं काय त्याचा याच्याशी काय संबंध हो तर माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे नेहागिरी हा पण मी गिरी नाही आहे मी नेहा ठोमरेच आहे ना माझं लग्न झालेलं आहे गांधीगिरी सारखीगिरीवाल मी गुंडागिरी का गुंडागिरी आपण चांगल्या गोष्टींसाठी गिरी वापरावं सो मी नेहागिरी सारखं केलं आणि पुढे त्याचं नाव दिलं की इट्स नॉट जस्ट चॅनल बट मुवमेंट कारण का मी सुरुवात म्हणजे मला फक्तच लोकांना हसवायचं नव्हतं मी तुला बोलली आधीपासून की आ, मी जे आयुष्यामध्ये पाहिलेलं आहे की शेतकरी लोकांसोबत होणारा अन्याय झाला किंवा आपण शहरातून गावातून जे शहरात मध्ये मुलं येतात त्यांचे सायकोलॉजिकल त्यांच्यासोबत काय काय होतं त्यानंतर भाषेमुळे किती मोठं भाषा आहे सच बिग पॉलिटिक्स नाव तर ह्या सगळ्यांबद्दल मला बोलायचं होतं सो नुसतंच चॅनल चॅनल एंटरटेनमेंट नव्हतं सो इट इज गोइंग टू बी मुवमेंट म्हणून मी त्याला तसं नाव दिलं की नेहागिरी नॉट जस्ट चॅनल बट अ मूवमेंट आणि आर्ट अँड ऍक्टिव्हिझमचं असं झालं की मी जेव्हा ते कॉम्पिटिशन जिंकली रेडिओ मिर्चीची hmm. त्यानंतर मला भाडीपा यांनी hmm. कॉन्टॅक्ट केला आणि hmm. त्यांच्या स्टँडअप कॉमेडी ह्या प्रोग्राममध्ये त्यांनी मला इन्व्हाइट केलं हा असा प्रोग्राम होता की हा युएसए फंडेड प्रोग्राम होता तर त्यांनी अशा तळागळातील लोकांना चूज केलं की ज्यांच्याकडे जा स्टेज नव्हता त्यातली मी एक होती सो म्हणून इट इज आर्ट अँड ऍक्टिव्हिजम की आम्हाला मग त्यांनी ट्रेनिंग दिलं आठ दिवसांचं आणि त्यानंतर महाराष्ट्रभर आम्ही त्याचे प्रयोग केले तू तुझ्या वेळेचं नियोजन कसं करतेस स्क्रिप्ट नेमक्या कशा निवडतेस त्या कॉन्सेप्ट तुला कशा सुचतात याविषयी आपण बोलणार आहोत पण पुढे जाण्याआधी थोडंसं थांबूया मंडई तुम्ही कुठे जाऊ नका बघत राहा बियॉन्ड थॉट्स पली विचारांच्या पलीकडले घेऊया छोटीशी विश्रांती मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्यामध्ये मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहे स्टँडअप कॉमेडीमध्ये माहीर असलेली नेहा ठोंगरे नेहा मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी मी म्हटलं की स्क्रिप्ट नेमक्या कशा निवडतेस त्या आधी कुठे परफॉर्म करून बघतेस का मेन परफॉर्मन्सच्या आधी त्याचं वेळच नियोजन तू कसं करतेस काय सांगशील त्याबद्दल मी असं करते की सध्या करंट मध्ये काय सुरू आहे म्हणजे जसं आमच्याकडे जी ट्वेंटी होतं तर मी त्याच्या आजूबाजूला थोडस काहीतरी माझ्या शैलीने मांडण्याचा प्रयत्न करते की जे मासेस फील करत आहेत एक आपलं मासचं पण काही म्हणणं असतं ना एक सरकारचं काही म्हणणं असतं आणि मासेसचं काही प्रतिक्रिया असतात त्याच्यावर सो so, मी करंट इश्यूज वरती बनवण्याचा प्रयत्न करते आणि दुसरं काहीतरी सोशल इश्यूज वरती मी बनवण्याचा प्रयत्न करते म्हणजे ठरवते की मी काय करणार तर चला मी महिलांबद्दल बनवते की कसं शिक्षण घेतल्यानंतरही मुलींना लग्न झाल्यावरती नोकऱ्या सोडाव्या लागतात का तर नवर नवरा आपला दुसऱ्या शहरात आहे म्हणून पण तिनेही शिक्षण घेतलेलं असतं एवढ्या वर्षांपासून तिलाही मेहनत करून जॉब लागलेला असतो सो हे इश्यू आहे सपोज तर याच्या आजूबाजूला मी माझ्या शैलीने मग ते तयार करते तर अशी माझी प्रोसेस असते पण ह्या सगळ्याचं टाइम टेबल कसं असतं म्हणजे काही दिवस ठरलेले असतात का ज्या वेळेला तू परफॉर्म करतेस शूटिंग करतेस लिहितेस हे वेळेचं नियोजन कसं मॅनेज करतो तसं सा मला सांगायला आवडेल की मी वर्किंग पण आहे आणि मी पण गवर्नमेंट सर्वंट आहे तर मी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये अधीक्षक आहे आणि बारा तास तर ता माझी शिफ्ट असते ड्युटीची उरलेल्या बारा तासामध्ये मग मी मॅनेज करायचं असतं हा सगळंच करायचं असतं त्यात माझ्याकडे टीम नाहीये तर रायटिंग पासून तर शूटिंग पर्यंत हे सगळं मीच करते बापरे कर <laughs> तर करते मग मी मॅनेज आता तेच मी तुला बोलली की डोक्यात चालू राहतं मग ते पहिले तर लिखाण तुला माहितीये की खूप टफ काम असतं एकदा लिहून झालं की आता नाटकाचा बेस असल्यामुळे थोडस पटकन शूट तर मी करून घेते मग अगेन एडिटिंग थोडासा करायला जरा किचकट काम आहे पण मी स्वतःच करते मला वाटतं ना आपण जेव्हा करतो तेव्हा आपला कलर त्यात येतो आपली पर्सनॅलिटी त्यात येते त्यामुळे मी बिलीव्ह करते की मला जे सांगायचं ते मीच जर लिहिलं शूट केलं एडिट केलं तर जास्त पद्धतीने कनेक्ट होईल आणि तसं होतं काही फिलॉसॉफी तू फॉलो करतेस काही तुझ्या जीवनाचं एखादं सिक्रेट किंवा मंत्र असं काही सिक्रेट मंत्र मला आता मी तुला एक घटना पण सांगते की आम्ही चार जण होतो मम्मी पप्पा आम्ही आणि माझा भाऊ मम्मी पप्पा तर माझे शेतकरी आहेत आधी प्रेझेंटली माझे सरपंच सुद्धा आहे आणि माझा भाऊ रोड ऍक्सिडेंट मध्ये एक्सपायर झाला पाच वर्ष आधी सो त्या घटनेच्या नंतर आयुष्य थोडस बदललं म्हणजे जे धावाधावी होती गोष्टींसाठी शिक्षण नोकरी पैसा हे ते तर मी थोडा पॉज घेतला आयुष्यात मला असं वाटलं की आयुष्याचं आता काही खरं नाही आहे कधी कुठल्याही घटनेला काहीही होऊ शकतं सो मी प्रयत्न करायला लागली की आयुष्याला आपण एन्जॉय तर कराच पण मिनिंगफुली एन्जॉय कसं करूया म्हणून मी आता रिस्क जास्त घेते आयुष्यात म्हणजे होऊ शकते की जे नाटक किंवा जे स्क्रिप्ट माझ्या मनामध्ये होती जे मी कंटाळा करत होती लिहायला की ठीक आहे ना बघून लिहून आज नाही उद्या परवा तर मी अर्जन्सी माझ्या आयुष्यात आणली तर मला वाटतं की माझी आता तीच फिलॉसॉफी आहे की अर्जन्सी मी माझ्या आयुष्यामध्ये आणली आहे की नाही 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 केलंच पाहिजे उद्या नाही आजच केलं पाहिजे आताच बनवलं पाहिजे सो स्वतःला थोडा जास्त त्रास द्यायला लागली तर हेच माझी फिलॉसॉफी आयुष्याची की अर्जन्सी निर्माण करा यू नेवर नो की तुमचा कोणता दिवस तुमचा लास्ट असेल सो तेव्हा आपण करू शकतो वैयक्तिक आयुष्यात तर मी अजून अनमॅरिड आहे आणि आई वडील आहेत तर एकदम श्रावण वाळ आहे सध्या मी आणि ट्राय करते की आयुष्यात आई वडिलांनी जेही नाही पाहू शकले hmm. ते मी आता त्यांना सर्व द्यावं मी त्यांना मी कधीच सोलो ट्रिपवर जात नाही मी आई वडिलांना घेऊन जाते आणि त्यांनी जे आयुष्यात पाहिलं नाही त्यांनी जर फ्लाईट प्रवास केला नसेल तर त्यांना तो अनुभव देण्याचा प्रयत्न करते सो मी, मी ट्राय करते की त्यांना त्यांचं लहानपण किंवा त्यांचं युथ वापस द्यावं कारण त्यांनी फार सॅक्रिफायसेस केले आपल्यासाठी सो so, मी सगळ्यांना माझ्या फॉलोअर्सला पण नेहमी सांगत असते की आई वडिलांना जपा कारण दिस इज द ओनली कॉन्स्टंट थिंग इन युअर लाईफ सगळं वर खाली होईल पण आई वडील तुमच्या आयुष्यात नेहमी राहतील सो so, तुम्ही जेवढं त्यांच्यासाठी करू शकता नेहमी करा wow. uh, वा कमिंग बॅक टू स्टँडअप कॉमेडी बऱ्याचदा आपण बघतो किंवा न्यूज चॅनल्सवर आपण बघतो आपण ऐकतो की कॉन्ट्रवर्सीज होतात विषयांवर घेऊन किंवा काही कॉन्ट्रवर्शीअल विधान केली जातात स्टँडअप कॉमेडी मध्ये या सगळीकडे तू स्टँडअप कॉमेडियन म्हणून तू कसं बघतेस किती विचार स्वतंत्र असायला हवं आणि कुठं सेन्सॉरशिप यायला हवी तर माझं असं असतं की आपण एखादी गोष्ट बोलण्यासाठी खूप पद्धतीने बोलू शकतो ना बरोबर मला काही तुला म्हणायचं आहे बरोबर पण मी ते शंभर पद्धतीने म्हणू शकते बरोबर आणि आपण भारतात राहतो एवढ्या सगळ्या संस्कृतींना घेऊन राहतो एवढ्या सगळ्या जातीचे लोक इथे राहतात कलरचे लोक राहतात तर मला असं वाटतं की आपण आपला विषय मांडताना एवढी किमान एक काळजी घ्यावी हा की दुःख कोणाला म्हणजे असं एकदमच पर्सनल टोचेल असं नाही बोलायचं पण आपला विषय कन्व्हे झाला पाहिजे जसं मी आता एक्झाम्पल दिलं की मुलींना घर सोडावं लागतं नोकऱ्या सोडाव्या लागतात ला ला मुलांसोबत लग्न करतात तेव्हा तुम्ही कल्चरला बोलते ना हे जे कल्चर आहे आपलं कल्चरला टोचून बोलतेय आहे मी त्याला घेऊन बोलतेय पण मी एकदम कोणाला टार्गेट पण नाही केलं पण इन जनरल ह्या कल्चरला हायलाइट करते की नाही मुलीचंही करिअर महत्वाचं आहे काहीतरी मध्यम मार्ग काढू शकतो आपण सो माझा नेहमी अप्रोच असा असतो आणि मला तसंच बाकी जे मी ज्यांना मी फॉलो करते किंवा जे कॉमेडियन्स मला आवडतात की एकतर फ्लॉलेस कॉमेडी म्हणजे कुठलेच त्याच्यामध्ये श शिव्या गाळणं वापरता तुम्ही चांगली व्हेजिटेरियन कॉमेडी कसं करू शकाल आणि त्यात जर का तुम्ही कॉमेडी करू शकलात तर तुमच्यामध्ये खरंच बात आहे वा नेहा मला असं वाटतं की तू स्टँडअप कॉमेडी करायला जेव्हा उभी राहतेस तेव्हा प्रेक्षकांमधल्या कितीतरी मुलींना असं वाटत असेल की यार मीही हे करू शकते किंवा मीही हे करायला हवं त्याविषयी आपण बोलणार आहोत त्या मुलींना तुला काय सांगायचं तेही आम्हाला जाणून घ्यायचं आहे पण तिथं जाण्यापूर्वी जर असं थांबूया मंडई तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले घेऊया छोटीशी विश्रांती <Zinarics> मंडई तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या मध्ये मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहे नेहा नेहा मी ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं म्हटलं की एक नवीन क्षेत्र आहे मुलींसाठी एक नवीन दालन खुलं केले तुझ्या माध्यमात मुली त्याकडे कदाचित पॉझिटिव्हली बघतील तर त्या, त्या सगळ्या मुलींना तुला काय सांगायचं आहे आज या विचार मार्फत पहिले तर मला हे सांगायचंय की मुलींनी मनामध्येच कुठेतरी ना स्वतःला मी कमी आहे मी मुलगी आहे हे आपण हळूहळू जे आहे काढलं पाहिजे म्हणजे जरी तुमच्यावर संस्कार तसे झाले असतील लहानपणीपासनं की भावाला जास्त प्रिफरन्स भावाला चांगल्या शाळेमध्ये टाकणं भावाला खायला मटणाचे दोन पीस जास्त देणं मुलींना रस्सा रस्सा देणं तर हे जरी घडत आलं असेल तरी कुठे ना कुठे आपल्याला ना स्वतः पहिले एक्सेप्ट करणं जरुरी आहे की मी पण माणूस आहे पहिले तर आणि मग मी मुलगी आहे तर तेच मी सांगेन की तुम्ही स्वतःला आधी माणूस समजा स्वतःला पहिले तुम्ही स्वतः माणूस समजा आणि त्यासारखंच वागायला लागा आता मी कॉमेडी क्षेत्रात आहे त्यामुळे माझ्या वैयक्तिक जीवनात फार प्रॉब्लेम्स आहेत बरं म्हणजे जसं लग्नाची जर तुम्ही म्हणाल तर कोणालाच कॉमेडियन बायको नाही पाहिजे राहत <laughs> किंवा कॉमेडियन सोन नाही पाहिजे राहत सो so, तुम्हाला तेही मग सहन करता आलं पाहिजे की तुम्ही तुमच्या गोष्टींसाठी उभे आहात ना तर मग हे तुम्हाला थोडंसं निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील असं झालेलं आहे खूपदा की म्हणजे लग्नाच्या गोष्टींच्या वेळी की आम्हाला बाकी सर्व पसंत आहे पण हे कॉमेडी वॉमेडी सोडावी लागेल का बरं असं काय म्हणजे काय आहे याच्यात काय प्रॉब्लेम काय मी काय करते असं चुकीचं पण नाही नाही ते हसवणारी पोरगी आवाल नाही पाहिजे बर हा तर लोक एक्सेप्ट नाही करत तुम्हाला सुरुवातीला पण तुम्ही चेंज आणताय ना समाजामध्ये तर हे जास्त महत्वाचं आहे सो असे म्हणजे स्वतःसाठी स्टँड घेतो तर अशाही गोष्टी घडतात आणि अशाही गोष्टी घडतात की खूप ठिकाणी शाबासकी मिळते बोलवलं सत्कार केला असं वाटतं की ही एक जमेची बाजू आहे ती आपण सगळ्यांनीच पाहिली सांगितलंस पण त्याचबरोबर ह्या कलाक्षेत्राचे काय काय चॅलेंजेस आहेत आणि इथं येण्यासाठी मुलींनी कसं तयार व्हावं त्याबद्दल काय सांगशील चॅलेंजेस असं आहे की तुम्ही पहिल्याच दिवशी काही स्टार बनत नाही त्यामुळे ते मनात घेऊन तर नाही चाललं पाहिजे की मी गेल्याबरोबर चमकली पाहिजे म्हणून व्हायरलच झाली हा तुम्ही याच्यासाठी करा कारण तुम्हाला आवडतंय म्हणजे मी तर सिरियसली uh, हे कला म्हणजे मी एन्जॉय करते प्रोसेस लिहिणं मग शूट hmm. करणं बनवणं मलाही मजा येते मला हसायला येते <laughs> म्हणजे लोकांचं नंतर पण मलाच मजा येते अरे वा <laughs> <मस्तवान हुला। laughs> मी मस्त बनवलं म्हणजे मला पहिले तर मला म्हणजे मी आय शुड बी हॅपी बाय क्रिएटिंग दिस मलाच मजा नाही आली मी जस्ट व्हायरल होण्यासाठी रोहन, रोहन है। फेमस आहे तर चला मी पण काहीतरी करते मी फेमस झाली पाहिजे हा hmm. मोठं असला तर नाही होणार यू न यू नीड टू लाईक द प्रोसेस यू नीड टू एन्जॉय इट तर मी तेच म्हणेल की हा तुमचे पर्स हे असे असले पाहिजे गोल्स की मला जरूरी की ते आवडतं का जरुरी नाही की कॉमेडी आवडता का पहिले आधी ते बघा आणि आवडत असेल तर एक स्टेप इम्प्रुव्हमेंट आपण त्यात घेतली पाहिजे दरवेळी की आज हा व्हिडिओ मी असा बनवला नेक्स्ट टाइम मी थोडा अँगलशी खेळू का किंवा एडिटिंग एडिटिंगशी खेळू का कारण मला कोणी काही शिकवलं नाही मी स्वतः एडिटिंग अपडेट हा हा तर आ, हे मी त्यांना सांगेन की फर्स्ट डे दे मध्येच तुम्ही पॉप्युलॅरिटी एक्सपेक्ट नका करू पॉप्युलॅरिटी मिळो नाही मिळो पण मी हे करत राहील ही तयारी असली पाहिजे शेवटचा प्रश्न आमच्या या विचार मंचावर येऊन आमच्या कार्यक्रमात येऊन तुला कसं वाटतंय <laughs> <laughs> खूप छान वाटलं मी मनापासून बोलते कारण दूरदर्शन हे नाईन्टी एक एकदम म्हणजे जवळची गोष्ट आहे आणि मी तर खेड्यामध्ये राहिलेली मुलगी आहे तर आमच्या इकडे तर दुसरे चॅनलच नव्हते दिसत फ्री चॅनल होतं तेच दिसत होतं घरात एकच चॅनल चालत होतं आणि जेव्हा मला माहीत पडलं की मला दूरदर्शनमध्ये यायचं आहे मला इत की खुशी झाली मी तुला सांगू शकत नाही मी तर एंट्रीचे फोटो घेतलेले आहेत की मी आली आहे म्हणून तर मला खूप आवडला तर याच्यानंतर मला कोणी बोलो नाही बोलव माझी तर टू डू लिस्ट फिनिश झाली आहे तर खूप छान वाटलं मला आणि मी सह्याद्री वाहिनीचे रोहन तुझे सगळ्यांचे आभार मानते की मला तुम्ही स्टेज दिला कारण स्टेज खूप महत्वाचा आहे आणि जो गरजू लोकांना ज्यांची आवाज ऐकव आएकौल, ऐकवले पाहिजे अशा लोकांना तुम्ही बोलवता तर ते आपल्या आप मोठी गोष्ट आहे तर त्यासाठी थँक्यू नाही तुझे खूप आभार कारण तू इथं आलीस तू कितीतरी मुलींसाठी आज प्रेरणा प्रेरणास्थानी पोहोचलेली आहेस त्यांना तुझ्याकडे बघून असं वाटतंय की आपण सुद्धा हे करायला हवं आणि हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि अशा सगळ्यांनाच कायम विचार म्हणच्या हा आमचा प्रयत्न असतो म्हणजे आपल्या आजच्या पाहुण्यांची गप्पा मारताना कळलंच असेल की आपल्या आजच्या पाहुण्यांनी स्टँडअप कॉमेडी प्रकारात केवढी उत्तुंग मजल मारलेली आहे ही मजल मारणं सोपं नव्हतं त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला हा संघर्ष घरापासून ते समाजापर्यंत सर्वच ठिकाणचा होता पण तेच लोक आज आनंदानं त्यांच्यासोबत उभे आहेत आता आपल्या गप्पांमधनं देखील तुम्हाला तुम्हाला आपल्या पाहुण्यांचा स्टँडअप कॉमेडीचं प्रात्यक्षिक बघायचं आहे हे बापरे सगळ्यांना प्रात्यक्षिक बघायचं आहे आता ते काही सोडणार नाहीत आता तुला नेहा काहीतरी आमच्यासमोर परफॉर्म करावंच लागेल ओके चला तर मंडळी एक प्रात्यक्षिक पाहूया नमस्कार मी नेहा ठोंबरे आणि मी विदर्भातली आहे म्हणून मी कॉमेडी करते तर तुम्हाला सांगतो आमच्या विदर्भातल्या लोकांचा ना इंग्रजीचा भल्ला प्रॉब्लेम आहे बरं आम्हाला सांगा आम्ही इंग्रजी शिकाव तरी कुठून इकडं विदर्भ इकडं मराठवाडा आणि इकडं मुंबई पुणे म्हणजे इंग्रजी शिकायसाठी जर आम्हाला मुंबई पुण्यात यायला लागलं तर एवढा मोठा मराठवाड्याचा पट्टा मात्र आम्हाला ओडायला लागते पण त्याच्याकून इंग्रजी शिकावं तर त्याचेच इंग्रजीचे वांद्या पोरीले तर मोठ्या कॉन्फिडन्स हाक मारतात एक्सक्यूज मी दोन मिनटं तिच्याचकडे पाहतेत आणि विचार करतेत इज लव एम लव का आर लव पोरीले वाटते हा काय माझ्याकडे पाहून राहिला ते त्याच्या कानपटात देते निघून जाते अशी यायची इंग्रजीची वांद्या त्यामुळे आम्ही विदर्भवाले आपली तुटकी फुटकी इंग्रजी घेऊन येतो कुठं तर मुंबईत मुंबई शिवाय आम्हाला दुसरं स्वप्न नगरी माहीतच नाही आहे बरं मी आली बाई मुंबईत आ आणि आलं आलं मला भेटली नाईट शिफ्ट मी म्हणलं माय आता कशी करू आपण तर गावातला आहो रात्री आठ वाजले का आपल्या माना लागते डोलाले तर बाई मी आली आणि आठ वाजले बरं नऊ वाजले मी म्हणलं आता नाही सैन होत आपल्याकून आता तर झोपास लागते तर मी काय विचार केला का म्हणलं आजकाल पायऱ्याचा वापर कोणी काही करत नाही तर मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली माझ्या ऑफिसातल्या काही पोरी टेबलावरच झोपल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत झोपल्या तर थोड्या वेळानं पायऱ्यावर एक पोरगी आली तर मला म्हणते कशी एक्सक्यूज मी वेर इज इथंच रेस्ट करून राहिली सुरल्या गाडीत करून राहिल्या तुले करायचं मी म्हणलं की जाय ना तिकडं होय का माहीत तिला बाथरूम भेटलं का नाही बरं त्याच्या काही दिवसानंतर मला परदेशात जायचा मौका आला तुम्हाला शपथ सांगतो विमानात बसण्यापेक्षा तिथचं बाथरूम कसं आहे हेच पाहण्यात मी जास्त उत्सुक होती आता मला वाटलं असं म्हणलं रेल्वे आणि गोलगड्डा मी तो पहिलेच ठरवलं होतं का ह्या कोरोनामुळं आपला गरीब शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालं तुम्हाला सांगतो मी तो पहिलेच ठरवलं होतं का जसं विमान म्हणलं भारतातून उडन आणि तिकडं चायनावर जाईन तिथंच फोडीन म्हणलं बॉम्ब माया पूर्ण प्लॅन फिक्स तुम्हाला सांगतो विमानात गेली माय आजकाल विमानात काहीच फुकट भेटत नाही व पाण्याच्या शिवाय तर पाणीच पेली बापा आठ दहा ग्लास आणि आठ दहा ग्लास पाणी पेल्याच्या नंतर मले आलं प्रेशर मी म्हणलं जमलं देशभक्ती दाखवायचा हाच खरा मौका आहे तिच्या जे एअर होस्टेस का म्हणते त्या बाईले मी हाक मारली मी म्हणलं कावं बाई व्हेअर इज बाथरूम तिनं माय मला एका खोलीसमोर नेलं बाई एवढीशी खोली होती आ आणि ते म्हणे हे वाई म्हणे बाथरूम मी म्हणलं याच्यावर लिहून तर नाही आहे त्याच्यावर लिहून होता एक अतिशय कठीण शब्द तो म्हणजे लॅबेटरी मी म्हणला एवढा कठीण शब्द एवढ्या सोप्या क्रियेसाठी तुम्ही म्हणला हे तर नसन बाथरूम <laughs> आता तिथं कोणाला विचारा बाई एवढा मोठ्या त्या विमानात आपलं कोणी ओळखीचं ना पायकीच तुम्हाला सांगतो दोन घंटे तर दाबून धरली आणि जशी उतरली पहिले पत्ता लावला म्हणलं वा रे वा वाटरी म्हणजे बाथरूम आणि इकडं रेस्टरूम म्हणजे बाथरूम म्हणजे एका सोपी गोष्टीसाठी एवढे तीन तीन कठीण नाव ह्या इंग्रजीत त्यापेक्षा आपली मराठी बरी जिथं इच्छा झाली तिथं वा मोकळे थँक्यू सो मच नेहा क्या बात आहे यार ब मस्त केलं ब पोरीत उतर नाही नाही पण तुझा हा विदर्भी लहेजाच मला असं वाटतं की सगळ्यांचं सा मन जिंकत असणार आणि तू प्रेक्षकांना कमाल हसवत असणार याची खात्री आम्हाला हा परफॉर्मन्स बघून झालेलीच आहे नेहा तुझा खरंच संघर्षमयी प्रवास होता पण हा प्रवास ह्या प्रवासातला संघर्ष निघून जाऊ दे तुझा प्रवास असाच सुखाचा पुढे होऊ देत तुझे जे काही पर्सनल गोल्स आहेत पर्सनल टार्गेट्स आहेत तुला आईबाबांना जग दाखवायचं आहे ते सगळं पूर्ण होऊ दे आणि तू कायम आम्हा प्रत्येकाला अशीच हसवत राहा यासाठी तुला शुभेच्छा आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप 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 शुभेच्छा आमच्या पूर्ण सह्याद्रीच्या टीमकडून तू इथं आलीस आणि या स्टँडअप कॉमेडीबद्दल आम्हाला सांगितलंस त्याबद्दल तुझे खूप आभार धन्यवाद थँक्यू रोहन थँक्यू सो मच आणि सह्याद्रीच्या सगळ्या टीमला थँक्यू सो मच मंडई आजवर आपण विविध कला बघितलेल्या आहेत आणि आज एका नवीन रूपांतरित कलेची त्यात भर पडली आहे या वेगवेगळ्या कला तुम्हाला आवडत असतीलच आपल्यातलाच एखादं कोणी ह्या कला बघून त्यात प्रावीण्यही मिळवू शकतो याची खात्री आम्हाला आहे अशा प्राविण्यप्राप्त मनुष्यांना आपण आपल्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्या कार्यक्रमात नेहमी बोलवत असतो त्या कलाकारांना संधी मिळावी विचारमंच मिळावा हा त्यामागचा उद्देश असा वेगळा विचार करणारे तरुण तुमच्या नजरेत असेल तर पटकन आमच्याशी संपर्क साधा आमचा पत्ता लिहून घ्या आमचा पत्ता आहे बियाँड थॉट्स ट्वेंटी ट्वेंटी वन ॲट जीमेल डॉट कॉम आणि आजचा भाग बघायचा राहून गेलं असेल तर आजचा भाग अजिबात चुकवू नका पटकन यूट्यूबवर जा तिथं जाऊन दूरदर्शन सह्याद्री चॅनल सर्च करा तिथं गेल्यानंतर आमचा हा बाग भाग बघा आमचे इतरही भाग बघा ते सगळे लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजसाठी आपण इथेच थांबतोय पण पुन्हा भेटणार आहोत याच विचार मंचावर एका नव्या कलाकारासोबत तोवर पाहत राहा दूरदर्शन सह्याद्री धन्यवाद धन्यवाद